पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने हडपसर पोलीस ठाण्याच्या वतीने पंचक्रोश येथील लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे मान्यवर, पत्रकार सेवाभावी संस्थेचे प्रमुख, तसेच शांतता कमिटी, दक्षता कमिटी, पोलीस मित्र यांचे सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी आयोजित केली होती. या बैठकीत विविध समस्या, नागरिकांच्या सूचना, त्याचप्रमाणे मागील वर्षी पालखी सोहळ्याचे नियोजन, तसेच यावर्षी घ्यायची काळजी, तसेच सुरक्षा बाबतीत नागरिकांचे मत, अशा विविध प्रकारच्या प्रश्नांचा पाढा वाचून आढावा घेण्यात आला. यावेळी परिमंडळ 5 चे पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, PMPL चे व्यवस्थापक वाघुले, माजी नगरसेवक सुनील बनकर, माजी नगरसेवक विजय देशमुख, रिपाई पुणे शहर महिला अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे, सरपंच अशोक शिंदे, पोलीस पाटील भोसले, सौ तुपे, सौ खेडकर, उपसरपंच संजय हरपळे, माजी सरपंच बंडू तात्या तुपे, सागर तुपे, नितीन होले, संतोष खरात, विक्रम आल्हाट, सविता मोरे, शोभा कुंजीर, डॉक्टर शंतनू जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन तानाजी देशमुख यांनी केले, तर आभार विनोद लवांडे यांनी मानले. जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे. पोलीस उपआयुक्त सन्माननीय वैकुंठ साहेब, या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख साहेब, या विभागाचे नियमचे किंवा इतर शासकीय अधिकारी, त्याबरोबर या भागातले लोकप्रतिनिधी, नगरसेवक, त्याबरोबर पत्रकार बंधू, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आपण सर्वजण हडपसर वासी आहोत. गेले 28 वर्ष या हडपसरमध्ये राहत असल्यामुळे आपल्या दोन्ही पालक्याचं आगमन आणि इथून प्रस्थान आपण सर्वांनी पिंपळा दिलेले आहे. तर पिंपळाचा आम्ही स्वीकार करून त्याची अंमलबजावणी 15 दरम्यान करू. मी माझ्याकडून फक्त 2 मुद्दे आपल्याला सांगेन. 1 शिस्त आणि 2 सुरक्षा. जगातील मला वाटतं सर्वात मोठा सोहळा, शिस्तबद्ध सोहळा म्हणून ह्या पालखी सोहळ्याला प्रसिद्धी मिळालेली आहे. 8 ते 10 लोक स्वयंशिस्तीने चालत अनेक किलोमीटरच अंतर पायी पार करून पंढरपुरात देवदर्शनांना. माननीय आदरणीय ज्ञानेश्वर महाराज नियोजनासाठी आपण सर्व उपस्थित आहात. येण्यापूर्वी बऱ्याचशा सूचना आपण सर्वांनी केलेल्या आहेत आणि आपण शुभेच्छा पूर्ण राहण्याचे आहे. त्यामुळे आपल्याला अनेक वर्षांचा इथला अनुभव आहे की प्रत्यक्ष काम करताना किंवा प्रत्यक्ष पालखी येते त्यावेळेस कुठल्या अडचणी येतात. आमचे दोनही अधिकारी देशमुख साहेब जाधव साहेब असतील, दोघांचाही अनेक वर्षांचा अनुभव पालखी बाबतचा आहे. ते पुढचे पंढरपूरचे आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये नावाजंत त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यामुळे मला वाटत नाही मोठी अडचण आपल्याला येईल. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे, त्याच भागाचे रहिवासी आहे. आपल्याला मूळ अडचण किंवा मूळ समस्या जी आहे त्या ठिकाणी कुठलाही लॉयर ऑर्डरचा प्रॉब्लेम होणार नाही. परंतु मूळ समस्या काय, आपल्याला गर्दीचं नियोजन करणं हीच महत्वाची भूमिका जी आहे पोलिसांची आणि नागरिकांची. हा उत्सव जो आहे तो पार पाडणार, अगदी शेकडो वर्षाची परंपरा आपल्या पालखीची आणि दिंडीची आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी स्वागत करत आहे. सगळ्यांनी टाळ्या फिरत त्यांचं स्वागत करा साहेबांचं. मला आता इथे एक साहेब एक बोलायचंय की या भागामधील नगरसेवक आज येत आपले, पण एकही नगरसेवक इथं हजर नाहीये. एक म्हणजे मला एक खरंच संत वाटते या नगरसेवकांची की पालखी येऊ दे, शिवजयंती येऊ दे, आंबेडकर जयंती येऊ दे, हे कुठल्याच कार्यक्रमाला इथे नसतात. मग यांचे मला एक सांगायचंय की दक्षता कमिटीवर यांचे नावं, पोलीस मित्रावर यांचे नावं, मग हे काही येत नाहीये. आणि नागरिकांचे सहकारी करणारे मला तर वाटतं पुढच्या वेळेस आतीच्या आती नगरसेवक इथे पाहिजे. कारण की माझी नगरसेवक बोलतात, इथे माझी नगरसेवक कोण आहे ते बोलतात, ते सगळ्या काही जबाबदारी घेतात. मग त्यांचे आम्हाला शब्द कसे घालणार, ते काय जबाबदारी घेतात, काय करतात,
किंवा कुठली स्वयता करतात. माझं तर असं म्हणणं पालखी याच्या अगोदर या सगळ्या नगरसेवकांनी महानगरपालिकेने आपल्याकडून त्यांना आयडेंटिटी कार्ड मिळावे, तसेच जे पत्रकार या कार्यक्रमाचं कव्हरेज करणार आहेत त्यांना देखील एक आयडेंटिटी कार्ड दिलं म्हणजे त्यांनाही सगळीकडे एक्सेस राहील, जेणेकरून आडवाडवी होणार नाही याची देखील दक्षता घेतली जावी. आणि जशी जबाबदारी पोलिसांची आहे तशी जबाबदारी आपली देखील आहे. आपण सर्वांनी या पालखीमध्ये पुढाकार घेऊन, कारण आपलं एवढं मोठं भाग्य हडपसरकरांचं की दोन पालख्या आपल्या इथे एकत्र येतात आणि त्यांची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना मिळत असते, तर सर्वांचा सहभाग